नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण स्वागत क्लासमध्ये स्वागत करतो. आता आपल्याला या ठिकाणी डिटरमिनंट म्हणजे ए बी सी डी इज अ डिटरमिनंट. हे काय डिटरमिनंट? या डिटरमिनंट मध्ये टू कॉलम्स असतात, टू कॉलम्स असतात आणि टू रो असतात. हे टू रोज आहेत आणि टू कॉलम्स असतात. याच्यामध्ये प्रत्येक कॉलम मध्ये टू एलिमेंट्स असतात आणि प्रत्येक रो मध्ये टू एलिमेंट्स असतात. म्हणून या डिटर्मिनंटची डिग्री असते टू. तर त्याच पद्धतीने डिटर्मिनंट रिप्रेझेंट अ नंबर विच इज ए डी मायनस बी सी. कसं बघा, ए डी मायनस बी सी म्हणजे काय? ए ए आणि डी मध्ये काय होतो? मल्टिप्लाय होतो. बी आणि सी मध्ये काय होतं? मल्टिप्लाय होतो. म्हणजे ए डी मायनस बी सी. उदाहरण बघू, अतिशय सोपं आहे. तर यामध्ये टू इंटू सेवन मायनस फोर इंटू फाय या पद्धतीने घेतल्यानंतर 2 7 14 मायनस 5 4 20. आता इथं काय करायचं आपल्याला? 14 मायनस 20 केला तर आपल्याला मिळतो इज इक्वल टू मायनस 6. आपल्याला काय मिळाला? मायनस 6 मोठ्या संख्येची 7. या पद्धतीने घ्यायचं, अतिशय सोपं आहे. तसेच आपल्याला आणखी एक उदाहरण बघायचं आहे. आणि डिटर्मिनंट हे रिप्रेझेंट करतात, कॅपिटल लेटर्सने रिप्रेझेंट केलं जातं. की जेव्हा सोडवतो आपण त्यावेळेस इथे कॅपिटल लेटर्स असणं गरजेचं आहे. तसं पुढे बी इज इक्वल टू या ठिकाणी दिलेलं आहे 2√3 9 2 आणि 3√3. तर कसं बघायचं? अतिशय सोपं आहे बघा. तर यामध्ये 2√3 इंटू 3√3 या पद्धतीने घ्यायचं आपल्याला ए डी मायनस बी सी मायनस 2 या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय 9 × 2. तुम्ही 2 × 9 पण करू शकता. तर या पद्धतीने घ्यायचं अतिशय सोपं आहे. मग काय केलं आपण? 2 × 3 = 6 √3 × √3 = 3 मायनस 9 × 2 म्हणजेच 6 × 3 = 18 मायनस 18 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 0 काय मिळालं? 0. तर तुम्ही म्हणा की सर हे √3 √3 अतिशय सोपं आहे, तुम्हाला सोडवणार होते. हे कसं? 3 आहे. √3 × √3 जर आपण केला तर आपल्याला मिळतो 3 × 3 घेतला. सेम नंबर असतात, रिक्वायरमेंट काय? सेम नंबर असणं गरजेचं आहे. तर आपल्याला या पद्धतीने सोडवता येईल. √3 × √3 √9 म्हणजे 9 चे स्क्वेअर √3 या पद्धतीने हा √3 × √3 तुम्हाला लिहायचं असेल तर टेक अ स्क्रीनशॉट. महत्त्वपूर्ण लक्ष ठेवण्याची गोष्ट म्हणजे की डिनोटेड टी टू रिमेंबर लेटर्स डिनोटेड टी. डी काय दर्शवतो? डी A1 A2 B1 B2 DX करण्यासाठी आपल्याला C1 C2 B1 B2 DY करण्यासाठी आपल्याला A1 A2 C1 C2 आणि नंतर आपल्याला X करण्यासाठी DX upon D आणि वाय करण्यासाठी डी वाय डी या पद्धतीने घ्यायचं. ते आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. हे काय आहे तुम्हाला वाटत असेल म्हणून ते अतिशय सोपं आहे. उदाहरणामध्ये आपण याचा उपयोग करणार आहोत. ते आपण उदाहरण जेव्हा पाहू तेव्हा बघू. तर आता पुढे आपल्याला बघायचंय की
Cramer's methods to solve simultaneous equation. Write given equation in the form ax plus by is equal to c. या form मध्ये आपल्याला काय करायचे आहे जे equation दिले ते मांडायचे and त्यानुसार आपल्याला find the values of determinants d dx and dy. आपल्याला d dx and dy ची काय व्हॅल्यूज करायचे आहे. त्याच्यानंतर using x is equal to dx upon d काय करायचे काय वापर करायचे using x is equal to x काढताना dx upon d and y काढताना काय करावे लागेल dy upon d. Find the values of x and y म्हणजे आपल्याला हे काढल्यानंतर काय मिळणार आहे x आणि y ची व्हॅल्यू मिळणार आहे. जर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या एक स्क्रीनशॉट. आता आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे अतिशय सोपं आहे. हे कशा पद्धतीने सोडवायचं सुरुवातीला आपण हे इक्वेशन दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन मानून घ्यायचे 5x plus 3y is equal to minus 11. Equation first. This is 2x plus 4y is equal to minus 10. या पद्धतीने equation मांडल्यानंतर आता आपल्याला काय करायचे बघा. तुम्हाला अगोदर सांगून दिले आहे की कंपेयर करायचे. समजू हा तुमचा आहे हा a आहे a1 a2 b1 b2 आणि हा तुमचा शेवटी c1 c2. या पद्धतीने घ्यायचे म्हणजे या a b c a1 a2 b1 b2 c1 c2 मग आपल्याला यांचा वापर करून हे उदाहरण सोडवायचे आहे. ते शू सोपे मग आता d काढायचा आहे सुरुवातीला. मग d काढण्यासाठी आपल्याला d इज इक्वल टू a1 a2 b1 b2 हे घ्यायचे. आता हे लक्षात कसं घ्यायचं हे लक्षात ठेवण्यासाठी सुरुवातीला a b a नंतर b येतो म्हणजेच a1 a2 b1 b2. dx काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे dx काढण्यासाठी फक्त a1 a2 च्या जागी आपल्याला काय करायचं आहे c1 c2 घ्यायचे. b1 b2 तसा तसा राहू द्यायचा. dy काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे dy काढण्यासाठी a1 a2 as it is आणि b1 b2 च्या जागी आपल्याला काय करायचे c1 c2 घ्यायचे आहे. अतिशय सोपं. मग आपण डी काढायचं आहे. मग डी काढण्यासाठी काय करावं लागेल डी बघा ए वन आहे आपल्या फाईव्ह आपला ए टू आहे टू बी वन आहे थ्री आणि बी टू आहे फोर. या पद्धतीने लिहून घ्यायचं सुरुवातीला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की फाईव्ह आता ए डी मायनस बी सी चा उपयोग पण करून घ्यायचा. अतिशय सोपा आहे. फाईव्ह इंटू फोर मायनस थ्री इंटू टू या पद्धतीने लिहून घ्यायचा. याचा मल्टिप्लाय करायचा आहे. फाईव्ह फोर जर ट्वेंटी मायनस थ्री टू जर सिक्स ट्वेंटी मायनस सिक्स जर घेतला तर आपल्याला मिळतो डी इज इक्वल टू डी मिळाला 14 मिळाला. बी ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 14. तसंच आपल्याला घ्यायचं आहे डीएक्स काढायचं आहे. डीएक्स इज इक्वल टू डीएक्स काढण्यासाठी आपल्याला माहिती की आहे की सी वन सी टू सी वन सी टू बी वन बी टू घ्यायचं आहे इज इक्वल टू सी वन काय आपल्याला सी वन आहे मायनस इलेव्हन सी टू आहे मायनस टेन बी वन आहे आपला थ्री बी टू आहे फोर. आता इथं काय करायचं आहे मायनस इलेव्हन इंटू फोर मायनस इलेव्हन इंटू फोर या पद्धतीने घ्यायचं. त्याच्यानंतर मायनसची साईड थ्री इंटू मायनस टेन या पद्धतीने घेऊन घ्यायचं आहे. 11 4 जा 44 minus 44 मिळणार आपल्याला. 3 10 जा 30 म्हणजे minus 30 मिळणार आपल्याला.
minus 44 minus itu minus plus makanya minus itu ini plus terhitung kalau kita ambil itu minus 14 menjadi dx berada minus 14 terus apa lagi dy adalah dy is equal to dy kan mana yang kita sebutlah a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 is equal to प्रतिशत सो होगा तो क्या करेंगे साथ में a1 आएगा plus 5 a2 आएगा 2 तसे आपका c1 आएगा minus 11 c2 आएगा minus 10 या बदले तो क्या होगा ऐसा 5 into minus 10 त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे माइनस नंतर माइनस 11 इनटू 2 या पद्धतीने घेऊन घ्यायचे आणि हे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे बघा 5 10 ना 50 11 2 चा 11 2 चा 22 माइनस 50 माइनस इनटू माइनस प्लस म्हणजे आपल्याला dy मिळाला dy is equal to minus 28 dy मिळाला minus 28 तसेच आपल्याला काय करायचे x आणि y चे व्हॅल्यू काढायचे x काढताना आपण काय करतो x is equal to dx upon dy मग आपला dx काय निघालेला आपला dx आहे minus 14 d काय आहे 14 14 वजा 14 म्हणजे माइनस 1 आपल्याला माइनस 1 काय मिळालं आहे म्हणजे x तसे आपल्याला y काढायचा आहे मग y काढताना आपण काय करणार y is equal to dy upon d मग dy काय आहे आपला dy काढला आपण माइनस 28 माइनस 28 d आहे आपल्याला 14 14 वजा 14 14 2 चा 28 माइनस चे साइन माइनस 2 माइनस 2 मिळाला म्हणजे x y आपल्याला काय मिळाला x इज इक्वल टू माइनस 1 y इज इक्वल टू माइनस 2 इज द सोल्यूशन जर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या एक स्क्रीनशॉट सेट 1.3 बघायचा आहे अतिशय सोपा आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स हे सोडवण्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकात ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या दोन ऍक्टिव्हिटीज तुम्हाला मागील उदाहरणाप्रमाणे सोडवायचा आहे अतिशय सोपा आहे तर या ठिकाणी आपल्याला ए मायनस बी सी यानुसार हे सोडवायचं म्हणजे 3 इंटू 5 आणि 2 इंटू 4 ए बी सी डी ए बी इंटू बी सी या पद्धतीने घ्यायचं मग आपला 3 इंटू 5 2 इंटू 4 3 5 झा 15 2 4 झा 8 15 मायनस 8 15 मायनस 8 आपल्याला मिळाला 7 आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुढे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटरमिनेंट्स अतिशय सोपा आहे इथं काय करायचं आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे म्हणजे माइनस 1 इंटू 4 माइनस 7 इंटू 2 या पद्धतीने घ्यायचं 4 1 चा 4 माइनस 4 7 2 चा 14 मायनस मायनस आता या ठिकाणी काय दोघं मायनस चा करणार नाही या ठिकाणी आपल्याला मिळतो मायनस 18 काय मिळालं आपल्याला मायनस 18 मग आपल्याला हे सोडवल्यानंतर आता पुढचं एक उदाहरण आहे याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे ते सोपं आहे प्रॅक्टिस सिग्नल
तर ते तुम्ही करू शकता. यहां पण तिसरं उदाहरण पाहू अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी 3 7 upon 3 into 1 upon 2 minus 5 upon 3 into 3 upon 2. या पद्धतीने घ्यायचं आहे. 3 7 1 7 3 2 6 minus 5 15 3 2 6. आता डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे आपल्याला एकच ब्रेस घ्यायचा आहे म्हणजे 7 minus 15 upon 6. आणि 7 minus 15 म्हणजे आपल्याला मिळाला 7 minus 15 केला तर -8 मिळाला upon 6. 2 3 6 and 2 4 8 म्हणजे आपल्याला -4 upon 3 मिळाला. लिहायचं असेल लिहून घ्या. आता जर तिसरा क्वेश्चन बघायचा अतिशय सोपा आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन यूजिंग रेमन्स रूल सॉल्व मेथड. कशा पद्धतीने बघा. या ठिकाणी 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. याच्यामध्ये इक्वेशन फर्स्ट सुरुवातीला लिहून घ्यायचं 3x - 4y = 10 इक्वेशन फर्स्ट, 4x + 3y = 5 इक्वेशन सेकंड. या पद्धतीने लिहून घ्यायचे आणि हे लिहिल्यानंतर सुरुवातीला आपल्याला कंपेअर करून घ्यायचे म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवताना सोपं जाणार. हा तुमचा a1 a2 b1 b2 c1 c2. या पद्धतीने लक्षात ठेवायचे म्हणजे तुमचा 3 आहे a1, नंतर हा तुमचा a2 आहे 4, b1 आहे -4, b2 आहे 3, नंतर c1 आहे 10 आणि c2 आहे 5. या पद्धतीने लिहिल्यानंतर आपला उदाहरण सोडवायचं आहे. आता d काढायची सुरुवातीला, पण d काढताना a1 a2 चे व्हॅल्यू घ्यावं लागेल म्हणजे a1 3 a2 4 b1 -4 b2 3. या पद्धतीने लिहून घ्यायचे. मग आपण आता क्रॉस मल्टिप्लाय 3 into 3 - 4 into 4 या पद्धतीने म्हणजेच आपण ad - bc यानुसार घ्यायचं आहे. 3 into 3 - 4 into 4 या पद्धतीने. मग 3 3 9 -4 4 16 - 16 - (+8) म्हणजे 9 + 16 घेतल्यानंतर म्हणजे आपल्याला मिळाला 25. डी काय मिळाला आपल्याला? 25 मिळाला. D = 25. D आपल्याला 25 मिळाला व्यवस्थित लिहून D = 25. आपल्याला D ची व्हॅल्यू मिळाली 25. तसेच आपल्याला या ठिकाणी dx काढायचं आहे. dx काढताना अतिशय सोपा आहे. dx कसा काढायचा बघू. c1 c2 c1 आहे 10, c2 आहे 5, नंतर b1 - 4 b2 आहे 3. या पद्धतीने घ्यायचं आणि हे घेतल्यानंतर पुढे 10 into 3 - 4 into 5 10 into 3 - 4 into 5 या पद्धतीने घ्यायचे. 3 10 3 30 -
minus 4 into 5 जर केला तर आपल्याला मिळतो minus 20 minus minus plus होऊन जातात म्हणजे 30 plus 20 म्हणजे आपल्याला मिळालं त्या ठिकाणी 50 dx मिळाला dx is equal to 50 dx मिळाला 50 तसे आपल्याला dy काढायचे मग dy करताना आपल्याला a1 a2 c1 c2 चे व्हॅल्यूज घ्यायचे a1 आहे आपला 3 is equal to a1 आहे 3 a2 आहे 4 नंतर c1 आहे 10 c2 आहे 5 या पद्धतीने घ्यायचे 3 into 5 5 10 into 4 या पद्धतीने क्रॉस मल्टिप्लाय करायचे आहे म्हणजे 3 into 4 3 into 5 minus 10 into 4 minus 10 into 4 या पद्धतीने घ्यायचे आहे रेशो सोपं 3 5 is 15 minus 10 4 is 14 10 4 is 14 या पद्धतीने घ्यायचे 15 minus 40 जर केलं तर आपल्याला मिळतो minus 25 म्हणजे आपल्याला dy मिळाला minus 25 आता d ची व्हॅल्यू काढली नंतर आपण घेतलं d dx आणि dy काढला मग नंतर आपल्याला फेमस रूल्स नुसार त्या ठिकाणी हे व्हॅल्यूज पुट करून सोडवून घ्यायचे अगोदर आपण या ठिकाणी लिहून घेऊ d आपल्याला मिळाला आहे d मिळाला d is equal to 25 आपल्याला dx मिळाला dx मिळाला 50 आणि आपल्याला dx is equal to 50 आणि आपल्याला मिळाला dy is equal to minus 25 या पद्धतीने मिळाला आता आपण x is equal to dx काय dx बघायचं 50 अपॉन d काय 25 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
x मिळाला 2 आणि y मिळाला -1 इज द सोल्यूशन. या पद्धतीने आपण सोडून घेतले. तुम्हाला लिहायचं असेल तर सोल्यूशनला टेक स्क्रीनशॉट. आता आपल्याला 4x plus 3y minus 4 is equal to 0. 6x is equal to 8 minus 5. या equation ला आपल्याला सुरुवातीला ax plus by is equal to c या फॉर्म मध्ये त्याला मांडून घ्यायचे. अतिशय सोपा आहे. मग या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 4x plus 3y. आता या माइनस 4 ला या इकडे बाजूला आणलं म्हणजे स्टडीने हा माइनस 4 चा आपल्याला झाला 4 plus 4. त्याच्यानंतर हे आपल्याला मिळालं इक्वेशन फर्स्ट. नंतर या ठिकाणी 6x हा माइनस 5y ला इकडे बाजूला आणायचं म्हणजे तो म्हणजे plus 5y is equal to 8. हे इक्वेशन आपल्याला 2 मिळालं. आता आपल्याला काय करायचे कंपेयर करून घ्यायचे. हा तुमचा a1 a2 b1 b2 c1 c2. a1 आहे 4, b1 आहे 6, a1 आहे 4, a2 आहे 6, a2 काय मिळाला 6, by आहे. आता b हा तुमचा आहे b1 आहे 3, b2 आहे 5, c1 4, C2, 8. या पद्धतीने लिहून घ्यायचं. कंपेयर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि कंपेयर केल्यानंतर आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जातं. मग
आता A1, A2, A1, A2, A6, B1, 3, B2, 5 या पद्धतीने जोडून घ्यायचं क्रॉस म्हणजे काय या ठिकाणी 4 × 5 − 6 × 3 6 × 3 किंवा 3 × 6 जरी केलं तरी चालेल 4 × 5 = 20 − 6 × 3 = 18 म्हणजेच आपल्याला डी मिळाला 2 × 20 − 18 = 2 आपल्याला डी मिळाला 2 तसेच आपल्याला डीएक्स काढायचा आहे मग डीएक्स काढायचा आहे मग −4 म्हणजे आपल्याला dx मिळाला dx = −4 तसेच आपल्याला dy काढायचे dy काढताना आपल्याला a1 आहे आपला 4 a2 आहे 6 c1 आहे आपला 4 c2 आहे 8 क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे 4 × 8 − 4 × 6 − 4 × 6 4 × 24 − 4 × 6 = 24 या पद्धतीने लिहून घ्यायचं 32 − 24 जर केलं तर आपल्याला मिळतो 8 म्हणजेच आपल्याला dy मिळाला dy = 8 मिळाला आता आपल्याला d मिळाला dx मिळाला dy मिळाला आता या ठिकाणी आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची त्याच्या नंतर आपण लिहून देऊ b आपल्याला मिळाला b मिळाला 2 dx मिळाला −4 dy मिळाला 8 मग आपण व्हॅल्यू पुट करू dx −4 dy 2 × 2 = 4 म्हणजे −2 त्याच्यानंतर dy आहे आपल्याला ठिकाणी dy मिळाला 8 dy 2 × 2 = 2 4 = 8 म्हणजे y मिळाला 4 x मिळाला −2 x y −4 आणि y काय y मिळाला 2 y मिळाला आपल्याला 4 इथं −2 आणि y 4 मिळाला इज द सोल्यूशन बघा सुरुवातीला काय डी काढला डी एक्स काढला डी वाय काढला त्याच्यानंतर त्यांचे व्हॅल्यूज आपण लिहून घेतले नंतर त्याच्यामध्ये आपण काय एक्स काढला x = dx / d y = dy / d या पद्धतीने लिहून घेतलं मग आपण एक्स काढला −2 वाय काढला 4 या पद्धतीने आपल्याला सोल्युशन मिळालं एक स्क्रीनशॉट = 54 equation first 3m
plus 2n is equal to 28. या पर दत्री लिए है सब a1, a2, b1, b2, c1, c2. मग आता आपण काय कंपेयर करायचं आहे. कंपेयर मध्ये आपण a1 आहे 4, a2 3, b1 आहे 6, b2 आहे 2, आपला 54, c1 आहे 54, नंतर c2 आहे 28. या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला लिहून घ्यायचं आहे. दिल्यानंतर आपल्याला वैल्यूज पुट करायचे आहे. एडिटरी a1 4, a2 आहे 3, b1 आहे 6, b2 आहे 2. या पद्धतीने लिहून घ्यायचं आणि मग आपण सोडवू. इशू सोपा आहे. -6 × 3 = 8 − 6 = 18 − 18 = 2 − 10 तसे आपल्याला dm काढायचे आहे. मग dm काढण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू लागेल. c1 आहे 54, c2 आहे 28, b1 आहे 6, b2 आहे 2. या पद्धतीने केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय 15 × 4 is equal to 15 × 2 − 20 = 168 − 168 = −60 − 60 = −60 तसे आपल्याला dm काढायचे. dm काढण्यासाठी आपल्याला a1 a2 आता a1 आपला आहे 4, a2 आहे आपला 3, c1 आहे 54, c2 आहे 28. या गोष्टी दिलेले आहे आणि 4 × 28 4 × 28 − 54 = 54 = −62 112 − 162 = −50. म्हणजे आपल्याला dn मिळाला. dn is equal to −50. या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज मिळाला. डी ची व्हॅल्यू मिळाली −10, डीएम ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला −60 आणि त्याच्यानंतर आपल्याला डीएन ची व्हॅल्यू मिळाली. डीएन ची व्हॅल्यू मिळाली −50. या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्यानंतर आपण आता काय करू. एम इज इक्वल टू डीएम आहे −60 अपॉन डी आहे −10 डी आहे −10
म्हणजे आपल्याला मिळाला 10 वजा 10 10 6 जर त्याच्यानंतर m मिळाला 6 आता आपल्याला n काढायचा आहे n काढण्यासाठी आपण dn / dn - 15 upon d आहे minus 10 10 10 5 10 5 50 आणि या ठिकाणी n मिळाला 5 आणि m मिळाला 6 m मिळाला 6 n मिळाला 5 इज द सोल्यूशन. अशा पद्धतीने सोपा आहे. फक्त त्यांनी x आणि y जे आपल्याला m आणि n दिलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलं आणि लिहायचं असेल तर टेक अ स्क्रीनशॉट. याच पद्धतीने आपल्याला 2x + 3y = 2 x minus y upon 2 is equal to 1 upon 2 येडी कडी सोडवायचे शॉर्ट्स सहू आहे 2x plus 3y is equal to 2 x minus y upon 2 minus y upon 2 is equal to 1 upon 2 कंपेयर करून घ्यायचे सुरुवातीला आपण कंपेयर करून घेऊ a1 a2 b1 b2 c1 c2 a1 आहे आपला 2 x च्या x च्या व्हॅल्यूची 1 म्हणजे आपण 1 घेतो x आहे इथं 3 इथं 1 upon 2 y ची आपण काय घेणार 1 घेणार minus 1 upon 2 c1 आहे 2 c2 आहे 1 upon 2 या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे अतिशय सोपं आहे. आता आपण व्हॅल्यूज पुट करूयात a1 आहे आपला 2 a2 आहे 1 b1 आहे 3 b2 आहे minus 1 upon 2 आहे या पद्धतीने दिल्यानंतर आपण आता d करू माझा मल्टिप्लाय 2 into minus 1 upon 2 minus 3 into 1 2 2 कॅन्सल म्हणजे उरला की minus 1 3 वजा 3 minus 3 एडिटिंग आपल्याला मिळाला minus 1 minus 3 minus 4 मिळाला म्हणजे आपल्याला d मिळाला minus 4 d मिळाला minus 4 मग आता आपल्याला dx करायचं आहे. मग dx c1 c2 b1 b2 मग c1 आहे आपला 2 c1 आहे 2 c2 आहे 1 upon 2 c2 1 upon 2 त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे b1 घ्यायचं आहे b1 आहे 3 b2 आहे minus 1 upon 2 यांचा मल्टिप्लाय करू आपण 2 into minus 1 upon 2 minus 3 into 1 upon 2 या पद्धतीने घेतलं. आता काय करायचं या ठिकाणी यांना कट करण्यापेक्षा एक गोष्ट आहे की या ठिकाणी दोघ अपॉनला या ठिकाणी अपॉनला 2 आहे या ठिकाणी अपॉनला 2 आहे तर अशा वेळेस आपण 2 अपॉन मायनस 2 अपॉन 2 मायनस 3 अपॉन 2 अशा पद्धतीने मांडणी करून घ्यायची म्हणजेच आपण या ठिकाणी मायनस 2 मायनस 3 डिनॉमिनेटर त्या ठिकाणी जो डिनॉमिनेटर आहे दोघे ठिकाणी 2 आहे म्हणजे या ठिकाणी आपण 2 म्हणजेच मायनस मायनस हा तुमचा झाला प्लस म्हणजेच मायनस 5 या ठिकाणी घेऊन घेऊ आपण मायनस 5 आणि मायनस 5 अपॉन 2 या पद्धतीने. मग आता आपल्याला पुढे dy काढायचे आहे. dy काढताना आपल्याला a1 2 आहे a2 आहे 1 c1 आहे 2 c2 आहे 1 upon 2 या पद्धतीने आपण घेतला अतिशय सोपे आहे.
आता या ठिकाणी आपण घेऊ सोल्यूशन. मग बघा 2 into 1 upon 2 minus 2 into 1. 2 to cancel. मुझे ये ठिकाणी मिळाला 1 minus 2 वजा 2. 1 minus 2 minus 1. म्हणजे आपल्याला dy मिळाला minus 1. आता काय करायचं आपल्याला? आपल्याला d मिळाला आहे म्हणून घेऊ आपण. d मिळाला minus 4. dx मिळाला आपल्याला dx minus 5 upon 2. आणि dy मिळाला minus 1. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी? x आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी? x is equal to dx upon d. मग dx आहे आपला, dx आहे minus 5 upon 2 आणि d आहे minus 4. अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी? हा मल्टिप्लाय येईल म्हणजे आपल्याला मिळेल minus 5 आणि हा तुमचा minus 2 into यानी सुरुवातीला आपण हे साइन कॅन्सल करून घ्यायचे म्हणजे आपल्याला सोडवताना सोपं जाणार आहे. पण आपण लिहू अगोदर या पद्धतीने म्हणजे साइन कॅन्सल होऊन जाते म्हणजे आपल्याला 2 4 8 5 upon 8 घेतला. या पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे 5 upon 8 घेतला आला b आपल्याला x मिळाला 5 upon 8. आता घ्यायचा आपल्याला y काढायचा आहे. y काढताना आपल्याला काय करायचं आहे? dy घ्यायचा आहे. dy आहे आपल्याला minus 1 आणि d आहे minus 4 म्हणजेच आपल्याला मिळाला d 1 upon 4 म्हणजेच आपल्याला x मिळाला 5 upon 8 आणि y मिळाला आपल्याला 1 upon 4. याचं तर लिहू शकता एक स्क्रीनशॉट. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये तिसरं आणि चौथंचे उदाहरण आहे जे तुम्हाला सोडवायचं आहे. अतिशय सोपे आहे आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा.